भागेश इथे मारण्याचा प्रयत्न, जेलची नामी संधी चुकी करतो आणि पुन्हा एकदा चुकीला मित्रांनो क्रिकेट मध्ये माफी नसते। इथे मात्र चुकी करताना नक्कीच पाहायला मिळाला, जेलची नामी संधी होती ते पण जेल कोणाचा होता, चिन्वी यांचा, एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं, त्याचा जेल सुटला गेला। आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकचा वारसा घेण्यासाठी येतात ते। मंदार मारण्याचा प्रयत्न चांगला होता, इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जाणार का सीमारेषा पलीकडे आणि येस नो डाऊट अबाउट इट, चेंडू गेला सीमारेषा पार, खडखडीत दणदणीत चौकार, धावसंख्या पहिले धावसंख्या होते 5 धावा। ऐकूया चौकारसाठी डीजे मार्फत एक छोटंसं स्किट। चला धन्यवाद डीजे। मंदार यांच्या रूपामध्ये नक्कीच चौकार आला, चौकारसोबत मात्र नक्कीच स्कोरचं पारडं नक्कीच उंचवताना पाहायला मिळालं। धावसंख्या होते 5 धावा। चांगली खेळ करताना पाहायला मिळेल, काय पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही जेवढे इन फुट दी गॅप जेवढ्या खेळण्याचा प्रयत्न कराल तेवढे मात्र तुम्हाला नक्कीच चौकार पाहायला मिळतील। पुन्हा एकदा भार्गव सज्ज होताना पाहायला मिळतोय, गोलंदाजी मार्ग होतो मंदार, मारण्याचा प्रयत्न चांगला होता, एक धाव अर्जित केली गेली, एका धावती समाधान मानावं लागणार। धावसंख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळते, धावसंख्या होते 6 धावा। पुन्हा एकदा पाहायला मिळते गोलंदाज भार्गव सज्ज होताना पाहायला मिळते। आता मात्र असेल हो हो, पुन्हा एकदा येतोय खणखणीत दणदणीत चौकार, भाग्यश यांच्या गोलंदाजीवरती मात्र नक्की आघात केला गेला, 2 चौकार नक्की पाहायला मिळाले। धावसंख्या धावपटलावरती लागते, ती धावसंख्या होते 10। पुन्हा एकदा पाहूया मारण्याचा प्रयत्न, जेलची नामी संधी, जेल होणार का, येस विकेटचं पतन, चिन्नू बॅक टू द पवेलियन, पहिला गडी जातो तंबूच्या आशाला चिन्नू यांच्या तर्फात। ऐकूया विकेटसाठी डीजे मार्फत एक सुरील असं संगीत डीजे। हॅलो हॅलो, ओके चल मैदानाच्या दिशेने वळूया, एक षटकाचा खेळाला संपुष्टात, एक षटका अखेर, धावसंख्या पाहिली तर धावसंख्या होते 10 धावा। चला त्वरा करायची मित्रांनो, क्षेत्ररक्षण सज्ज झालेला गोलंदाज सज्ज व्हा, धावसंख्या पहिली तर धावसंख्या, एक षटकाखेर धावसंख्या होते 10। 2 चौकार आले बॅट मधून, एक आला मंदार यांच्या बॅट मधून तर दुसरा आला चिन्नू यांच्या बॅट मधून। आता पहिले तर नौका फलंदाज येतो फलंदाजीवरती मंगेश यांनी पहिल्या आधीच्या पर्वामध्ये या प्रतिमाची फलंदाजी केली होती, 2 षटकार ठोकले होते आणि आपल्या संघाला सुस्थितीत नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला होता तोच हे मंगेश नॉन स्ट्राईक एंड कडून। तर स्ट्राईक एंडचा वारसा असेल तर मंदार यांच्याकडे छोटासा गोलंदाज धैर्य,
छोटासा गोलंदाज आला पहिल्या चेंडूवरती विकेटची मोहर मंदार बॅक टू द पवेलियन. इथे मात्र धैर्य आपलं मनोधैर्य वाढवताना पाहायला मिळतंय. छोटा कलाकार कलाकृती दाखवतो छोटा पॅक बडा धमका. ऐकूया डीजे मार्फत विकेटसाठी सुरेल संगीत. धन्यवाद डीजे. छोटासा कलाकार अप्रतिम अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. नक्कीच मित्र तुझ्यासाठी नक्कीच या क्रिकेटच्या पटलावरती तुला अधिराज्य जर गाजवायचं असेल ना तर तू मात्र नक्कीच अप्रतिम अशी कलाकृती दाखव. कारण क्रिकेटच्या पटलावरती अडथळे काय किती येतात कधी जातात त्याचं मात्र भान ठेवून जात आहे. आपण असा परफॉर्मन्स करायचा की आपला परफॉर्मन्स झाल्यानंतर सुद्धा प्रेक्षकांच्या टाळ्या वाजतच राहिल्या पाहिजेत. अप्रतिम अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतो छोटासा धैर्य. इथं अकूट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती हावी होणार जेल होणार का येस विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरा विकेट. ओहो काय गोलंदाजी मित्रा जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. ऐकूया डीजे मार्फत एक सुरेल संगीत. चला धन्यवाद. नक्की इथे मात्र नक्की धैर्यासाठी एक पारितोषिक लागले. आपले काका सी संतोष दादा म्हात्रे यांच्याकडून जर धैर्याने या हॅट्रिक घेतली तर मात्र रोख रक्कम 1001 रुपयाचं पारितोषिक. नक्की धैर्यासाठी नक्की इथे एक पारितोषिक लागले गेले कॅश पारितोषिक. आपले लाडके काका आदरणीय सन्मानित श्री संतोष दादा म्हात्रे यांच्या मार्फत रोख रक्कम 1001 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच मित्रा तुला आम्हाला सुद्धा सर्वांची इच्छा असेल की तुझी या छोट्या वयामध्ये तू दाखवलेली कलाकृती आहे त्याचं मात्र इथं संधीचं सोनं करावं लागेल आणि मात्र तुझं नाव लौकिक व्हावं एक उभरता सितारा नक्कीच म्हणून तुझी निवड केली जाईल. एक उभरता सितारा बांडकर या संघासाठी जर कोण असेल तर धैर्य आवर्जून तुझं नाव घेतलं जाईल. पुन्हा एकदा पाहूया धैर्य ऑन हॅट्रिक मार. हॅट्रिक होणार का रोख रक्कम 1001 रुपयाचं पारितोषिक घेणार का काकाने दाखवलेला विश्वासात पात्र ठरणार का. ओ विकेटचं पतन होत यष्टीरक्षक चुकी करतो. जेलची नामी संधी होती जेल घेणं गरजेचं होत यष्टीरक्षक चुकी करतो. आणि हॅट्रिक हुकली गेली काही हरकत नाही मित्र पण तुझ्या कॉन्फिडन्स साठी मात्र एकदा नक्की मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या छोट्याशा धैर्यासाठी. हॅट्रिक होती मित्रा नशिबाने साथ दिली नाही परंतु नक्की सांगेन एक दिवस का होईना या क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवणारा गोलंदाज म्हणून कोण असेल तर नक्की तुझं आवर्जून नाव घेतलं जाईल. वन अँड वन मेन ओनली धैर्य. हल हल हॅट्रिक चान्स होता हुकला गेला यष्टीरक्षकाने थोडीशी चुकी केली. पुन्हा तो टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. विकेटचं पतन कदाचित जेल एंडवरती येणं गरजेचं होत कदाचित जेल ट्राय करणं गरजेचं होत. अप्रतिमाशी गोलंदाजी थोडासा लेग स्लो थोडासा मित्र तुझ्या गोलंदाजीला थोडासा स्पीड असताना कदाचित चेंडूला मोमेंटम नसता मिळाला आणि एवढा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सुद्धा नसता फलंदाजाने केला पण काही हरकत नाही.
पुन्हा एकदा धैर्य, गोलंदाजी मार्गावर सामना करतील मंगेश। अकूट टप्प्याचा चेंडू होता, बिरकावून दिला होता चौकारासमोर, मात्र श्री गणेशा केला गेला पुन्हा धैर्यच्या गोलंदाजा। पुन्हा एकदा प्रतिम गोलंदाजी, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं हो, आणि पुन्हा एकदा चुकी करतो आणि त्याचा पुन्हा एकदा भुर्दंड भोगावा लागतो दुहेरी दावेमध्ये। टोटल दोन धावा अर्जित केल्या गेल्या, दोन धावांची अर्जित केल्या, धाव पटल्यावरती धावसंख्या दोन वाढ होते, धावसंख्या होते 17 धावा। पुन्हा एकदा नक्कीच एक धाव अर्जित केली गेली धावपटल्यावरती, धावसंख्येत एकने वाढ होताना पाहिलं मी ते, धावसंख्या धावपटल्यावरती लागते 18। दोन षटकाचा खेळाला संपुष्टात, तीन गडी आले तंबूच्या अशाला, धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या होते 12 चेंडू वगैरे 18 धावा। तोपर्यंत ऐकूया डीजे मार्फत एक सुरील असं संगीत। धावसंख्या होते 18। दोन षटकाचा खेळ संपुष्टाला, तीन गडी गेले तंबूच्या अशाला, आता गोलंदाजी मार्ग नौका गोलंदाज। हॅलो, आता हॅलो, पुन्हा एकदा विकेटचं पतन होताना नक्कीच पाहायला मिळालं। इथे अलबावली माघारी पडदा लागतो नौक्या फलंदाजाला, धावसंख्या तर धापटल्यावरती बोलते, धावसंख्या होते 19 धावा। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते योगेश यांची, धावसंख्या तर आहे पण एक नमीची जमीची बाजू जर पाहिली ना तर नक्कीच कोपराड संघाची धावसंख्या आहे, पण जर पाहिलं तर विकेट खूप सारे विकेट मात्र तंबूच्या अशाला त्यांना पाहायला मिळतात। तर एका बाजूला पाहिलं तर मंगेश आपले पायरून उभे आहेत मैदानामध्ये आपल्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी, तर एका बाजूला पाहिलं तर धावसंख्या आहे 19, तिसरं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना, पण जर जमेची बाजू जर पाहिली ना तर नक्कीच बांधकर संघाकडून तर मौल्यवान फलंदाज तंबूच्या अशाला बसवले गेलेत। पुन्हा एकदा पाहूया गोलंदाजी मार्गावर योगेश सज्ज होताना पाहायला मिळतोय, पुन्हा एकेरी दावेला प्राधान्य दिलं गेलं, धावसंख्या एकने वाढ होईल, धावसंख्या होते 20-0। थोडासा संत गतीने गोलंदाज अप्रतिम अशी गोलंदाजी करतायत, कोणत्याही प्रकारचा चेंडू देत नाही योगेश, कारण की मंगेश पाहिलं तर षटकार मारण्यासाठी माहिरात कुवत आहे, कॅपॅसिटी आहे त्यांच्यामध्ये, परंतु योगेश यांची कौतुक करावं लागेल कोणती चुकी करत नाही। अक्कूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा बॅटची इनर एज लागली गेली घोषित क्षेत्रामध्ये, एक धाव अर्जित केली गेली, धावसंख्या देखने वाढ होताना पाहायला मिळाली, धावसंख्या होती 21-21। शेवटचे दोन चेंडू शेष असतील या षटकामधील, तर काय होणार पाहावं लागेल। योगेश आतापर्यंत कमबॅक केलं, जे धावांचा उच्चांक गाठला होता दोन षटकाखेर, धावसंख्या होते 18, तिला मात्र कुठेतरी बर्डन आणण्याचा प्रयत्न केला जातो, अचूकता दाखवली जाते नक्कीच, एक धाव अर्जित केली जाते, एका धावरती समाधान मानावं लागतंय, धावसंख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळते, धावसंख्या होते 22 धावा। शेवटचा चेंडू शेष असेल या षटकामधील,
पुन्हा एकदा पाहूया. मारण्याचा प्रयत्न चांगला होता जेलची नामी संधी. जेल होणार का? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. एक धाव नक्की अर्जित केली जाते आणि इथे मात्र नक्कीच षटक संपुष्टात येताना पाहायला मिळेल. हॅलो, तीन षटकांचा खेळाला संपुष्टात, तीन षटकाखेर, धावसंख्या धावपटलावरती लागते. धावसंख्या होते 23 धावा. तोपर्यंत ऐकूया डीजे मार्फत एक सुरील संगीत. डीजे तीन षटकाचा खेळाला संपुष्टात, धावसंख्या जर धाव पटल्यावरती पाहिली ना तर धावसंख्या अर्जित केली होते 23 धावा. आता पुन्हा नौका गोलंदाज येतो. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जितू समीकरण असेल. जितू जितू टू मंगेश. कोण कोणावरती हवी होणार पाहावं लागेल. शेवटचा षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करणार का आणि कदाचित कराव्या लागतील तर कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळेल. तर जितू गोलंदाजी मार्गावर असताना पाहायला मिळते. शेवटचा षटक असेल. स्लॉग ओव्हर असता नक्कीच मान सन्मान दिला गेला जितू यांच्या खांद्यावरती. योग्य ते धुरा सांभाळणार का नक्कीच पाहावं लागेल. आता पुन्हा एकदा असेल मंगेश फलंदाजी मार्ग. शेवटचा षटक डू वॉट आय, कारण की जो संघ हारेल तो संघ मात्र या स्पर्धेतून माघार घेईल. मग दोन्ही संघासाठी असेल डू वॉट आय. करूया मर अशीच रणनीती घेऊन उतरवलं मारण्याचा प्रयत्न चांगला होता. कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. जोपर्यंत फेकी करणार तोपर्यंत मात्र दुहेरी धाव अर्जित केली गेली. तिसऱ्या धावचा प्रयत्न करणार का? नक्की दोन धावा नक्की अर्जित केल्या गेल्या. धावसंख्या दोन ने वाढ होताना पाहिजे. धावसंख्या 25 पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच मोहर उमटवली दुहेरी धावेची आणि याच गोलंदाजीची गरज असेल. जेवढं तुम्ही वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ठेवणार ना तेवढा मात्र फलंदाज वंचित राहणार चौकार षटकापासून. कारण की फलंदाजाचा फेवरेट झोन पाहिला तर स्क्वेअर लेग डीप लेग आणि फॉरवर्ड स्क्वेअर लेग हाच असेल. आणि जर तुम्ही नक्कीच ऑफच्या एसटीच्या बाहेर जर चेंडू ठेवलं ना तर कदाचित थोडासा फलंदाजाला षटकार चौकार मारण्यापासून वंचित ठेवू शकता. आणि चांगली रणनीती पाहायला मिळते योगेश यांची. एक धावाचा उच्चांक घेणारा धावसंख्या कुठेतरी इथे तिथे बर्डन येताना पाहायला मिळतं. स्टॉप नक्कीच लागला गेला. पहिला पाय तो योगेश आणि नंतर आता जितू. अप्रतिम अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. पुन्हा काय गोलंदाजी. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. यॉर्करची खे लेग बाईटच्या स्वरूपात नक्की शरीर भेदक मारा केला गेला. एक धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्या देखील वाढ होताना पाहायला मिळाली. धावसंख्या होते 26. आता मात्र सल्लामीसाठी सज्ज असेल सोनू. नक्की इथे मात्र बॅटल रंगताना पाहायला मिळेल. एका बाजूला असेल जितू तर दुसऱ्या बाजूला असेल सोनू. गोलंदाजी वार कोण असेल जितू. शेवटचे तीन चेंडू शेष असेल या षटकामधील. आता मात्र पाहूया सोनू काय कलात्मक क्लासिकल फटकेबाजी करणार. पुन्हा एक चांगली रणनीती पाहायला मिळत. आणि इथे मात्र विकेटचं पतन. सोनू बॅक टू द पवेलियन. पुन्हा एकदा विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. सोनू बॅक टू द पवेलियन. ऐकूया डीजे मार्फत एक सुरील संगीत. डीजे बाहेर काढा.
कशाला जाणार दादा, वाजवतो पर्यंत युगत मांडली युगत मांडली. चला वळूया मैदानाच्या दिशेने. ओहो इथे मात्र धीरकाम दिलाय आणि अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. एकेरी धावेसाठी मात्र नक्कीच एक धाव अर्जित केली गेली धावपटलावरती. धावसंख्या जर धावपटलावरती पाहिली तर धावसंख्या अर्जित केली जाते. धावसंख्या होती आहे धावसंख्या ते 27. धाव संख्या 27 शेवटचा चेंडू शेष असलेल्या षटकामध्ये थोडासा संत गतीने चाललेला सामना नक्कीच पाहावा लागतंय. एका बाजूला विकेटचा पतन तर दुसऱ्या बाजूला धावांचा उच्चांक होता, तो मात्र अटोक्यात आणण्यासाठी पुरेपूर प्राधान्य दिलं गेलं. दोन गोलंदाजाला एक पाहिलं तर आधीचा गोलंदाज होता योगेश आणि आताची गोलंदाजी करणारा जितू. पुन्हा एकदा विकेटचं पतन होता होता पण तो धाव आली नाही. डॉट चेंडू नक्की पाहायला मिळाला. धाव संख्या होते 27. विजयासाठी लक्ष असेल 24 चेंडू 28 धावा. नक्की या दोन गोलंदाजांचं कौतुक करायला लागेल. त्यांनी केवळ 10 दोघांनी मिन केली योगेश आणि जितू यांनी 12 चेंडू मध्ये केवळ 9 धावा खर्ची केल्या आणि आपल्या संघाचा जो उच्चांक गाठला होता धावसंख्येनं तो मात्र अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. नक्की धावसंख्या होते 27. विजयासाठी लक्ष असेल 24 चेंडू 28 धावा. डीजे मगर जाने आता लगेच लॉट्स पडत आहेत सेमीफायनलचे. यामधला विजेता असं नाव ठेवलेलं आहे, यामधला जिंकेल तो आणि दुसरे तीन. मला इथे कोरोटी असेल, नंतर इथे बोळींज असेल आणि रबळे. तिघांच्या खेळाडूंनी इकडे जरा यायचं आहे. विपुल सर उद्या तुम्ही फर्स्ट प्लॅन उद्या सेकंड प्लॅन मंदार टाकून घेतो. रबळे रबळे
रबड़े वर्सेस बोइंस हा पहिला सेमीफायनलनंतरचा सामना रबड़े वर्सेस बोइंस आणि कोरोटी वर्सेस यामधला जिंकेल तो ओके दुसरा सामना यानंतर सामना रबड़े वर्सेस बोइंस नंतर दुसरा सामना कोरोटी वर्सेस यामंच जिंकेल तो सामना दुसरा सेमीफायनल इतकेच होता नेला कोणीतरी चला वळूया मैदानाच्या दिशेने तर गोलंदाजी मार्ग तर चिन्मय वैयक्तिक पहिलं सांगितलं पहिलं षटक पहिला चेंडू प्रतिमा से गोलंदाजी पाहायला मिळते निर्धाव चेंडू होताना पाहायला मिळाला तर फलंदाजी मार्कर असेल तो एका बाजूला असेल विवेक तो दुसऱ्या बाजूला असेल जितू समीकरण छोटं आहे 24 चेंडू 28 धावा करायचे आहेत कोफराड संघाने मात्र नक्की फलंदाजी करताना 27 धावा अर्जित केल्या गेल्या धाव पडल्या होती आणि बांडकर संघासमोर मात्र लक्ष ठेवलंय ते नक्कीच 28 धावांचं इथे मात्र पंचाने एक वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला एकेरी धावेसाठी धावसंख्या देखील वाढ होताना पाहायला मिळते श्री गणेशा केला गेला एकेरी धावेने चला पंचांकडे दात मागितली गेली पंचांनी दात फेटाळली आणि आता मात्र नक्कीच वॉर्निंग दिली गेली वन बाउंडची पंचांचा निर्णय अंतिम असेल आपल्या खेळपटलाच्या पटलावरती त्याचं सुद्धा नोंद घ्यायचे पुन्हा अकोट टप्प्याचा चेंडू पाहूया खेळपट्टीच्या बाहेर चेंडू आदळला का नक्की दात मागितले होते पंचांनी मात्र दात फेटाळली आणि यस निर्धाव चेंडू म्हणून घोषित केलं गेलं धाव संख्या होते 3 चेंडू अखेर 1 धावा सॉरी 2 चेंडू अखेर 1 धाव हॅलो 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 इथे विकेटचं पतन होताना नक्कीच पाहायला मिळालं पहिला गडी येतो तंबूच्या आशयाला विकेटचं पतन पाच चेंडूचा खेळाला संपुष्टात एक विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे त्वरा करायचे मित्रांनो थोडस घाई करायचे आयोजकांना सहकार्य करायचं पुन्हा एकदा पाहायला गेलं तर नक्कीच शेवटचा चेंडू शेष असेल या षटकामधील धावसंख्येचा धाव पडला होती पहिले धावसंख्या होते 2 धावा लक्ष छोटस होत कदाचित फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी करणं कुठेतरी गरजेचं होतं शेवटचा चेंडू शेष असेल पहिल्या षटकातील पहिलं षटक प्रगतीपथावरती मार्ग
ओहो स्टेटच्या दिशेने चढवलेला चेंडू जाणार का, या चेंडू गेला वन बाउंस दणदणीत खणखणीत चौकार, गरज होती चौकाराची, धावा पाहिलं तर केवळ दोन धावा होता, शेवटच्या चेंडूवरती आघात केला, धाव संख्या होते सहा धावा। धाव संख्येचा धाव पडला तर पहिले धाव संख्या होते सहा धावा, एक षटकाचा खेळ संपुष्टात, एक गडी गेला तंबूच्या आशेला, धाव संख्या होते केवळ सहा धावा। आता विजयासाठी लक्ष असेल 18 चेंडू 22 धावा, किंवा जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, विनंती असेल आयोजकांमार्फत आपल्याला विनंती केली जाते। हॅलो चला त्वरा करायचे मित्रांनो, धाव संख्या जर पाहिली तर धाव संख्या होते सहा धावा, धाव पडल्यावर ते अर्जित केलं, विजयासाठी लक्ष असेल 28 धावांचं लक्ष होतं, आता समीकरण असेल 18 चेंडू 22 धावा, तर शेवटच्या चेंडूवरती चौकार आला आणि एक नक्कीच आशेचं किरण उमटलं गेलं विजयाच्या वेलीवरती, तो त्या चौकार रूपी। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय सोनू, अकोट टप्प्याचा चेंडू होता, प्राधान्य दिलं गेलं एकेरी धावेला, कारण की धावा येणं कुठेतरी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, धावा कुठेतरी येणं गरजेचं असेल, मग एकेरी दुहेरी धाव येणं गरजेचं आहे, कारण जेवढे डॉट बॉल येणार तेवढं मात्र नक्की प्रेशरमध्ये खेळावं लागेल फलंदाजाला। पुन्हा एकदा सोनू पण गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतं, पुन्हा अकोट टप्प्याचा चेंडू इथे मात्र कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये हळूवारपणे खेळून काढला एकेरी धावेसाठी, धाव संख्या एकने वाढ होताना पाहायला मिळते, धाव संख्या धाव पटल्यावरती अर्जित केली जाते सात धावा। सर दोन मिनिटं थांबायचंय, ट्रॅक्टरला पास होऊन द्यायचंय, तोपर्यंत ऐकूया हळूच आवाजामध्ये डीजे मार्फत एक सुरेल संगीत। चला धन्यवाद, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, एक धाव अर्जित केली गेली आणि धाव संख्या देखील वाढ होते, इथे मात्र नक्कीच चांगला बॅकअप देताना पाहायला मिळाला आणि एक एक धावीनं आलं तरी कुठेतरी नक्कीच आपण विजयाच्या दृष्टीने वाटचाल करू शकता, एक लाईफ लाईन जोपासली जाऊ शकते विजयाची एकेरी दुहेरी धावेने, तीच मात्र इथे जोपासली जाते, धाव संख्या धापटल्यावर अर्जित केला होते, धाव संख्या होते आठ धावा। याने विकेटचं पतन, इथे मात्र पुन्हा एकदा विवेक यांचं मात्र यावं लागेल माघारी, विकेट गिरता हुआ संगीत बसता हुआ, डीजे वाला बाय जरा गाना बजा दो। भावेश पवार यो लेफ्टी, ऑल राउंडर गोर सईचा भावेश पवार यो लेफ्टी। चला थोडा करायचे फलंदाज, विनंती असेल आपल्याला
आपल्याकडे वेळेचं थोडं बंधन असेल आपल्यावरती, कारण की जर तुम्हाला फायनल चार कि चार षटकांची जर व्हायची असेल तर तुम्ही आतापासून जर जेवढी घाई कराल तेवढं मात्र तुमच्यासाठी चांगलं असेल. दोन मिनिटं थांबायचं, ट्रॅक्टरला पास होऊन द्यायचंय. चला बघूया मैदानाच्या दिशेने. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या होती 8 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळते सोनू यांच्या मार्फत. धावसंख्या मात्र जैसी ती स्थिर धावसंख्या होते 8 धावा. कमबॅक केला चांगला सोनू यांनी, गोलंदाजीवरती केवळ 2 धावा खर्च केल्या, 1 गडी. विवेक स्वरूपात मात्र तंबूच्या आशयाला पाठवून नक्कीच यशस्वी झाले ते सोनू. आता शेवटचा चेंडू शेष असेल या षटकामधील सोनू यांच्या. जर पाहिलं तर धावसंख्या केवळ 8 धावा, 2 धावा खर्ची केल्या आपल्या गोलंदाजीवरती. तर शेवटच्या चेंडूवरती आधी सुद्धा पाहिलं तर शेवट 4 धावा होत्या, नक्की 2 धावा होत्या पहिल्या 5 चेंडूमध्ये, आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. इथे मात्र तसंच काय होणार का, नक्कीच 1 धाव अर्जित केली गेली. एका धावती समाधान मानू लागते. धावसंख्या देखने वाढ, धावसंख्या होते 9 धावा. तर समीकरण असेल 12 चेंडू 19 धावा. थोडस गणित समीकरण बिघडताना पाहायला मिळालं, ज्या पद्धतीने वाटलं होतं 28 धावांचं एक लक्ष आहे, नक्कीच यशस्वीरित्या पार करतील का बांडकर संघ, तर त्यानंतर मात्र नक्कीच कोरफड संघाने, नक्कीच कोफराड संघाने नक्कीच कमबॅक केला आणि आपल्या संघाचं स्थान निश्चित करण्यासाठी मोलाची कामगिरी केली ती सोनू यांनी. केवळ 2-3 धावा खर्च केल्या आपल्या गोलंदाजीवरती. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या होते केवळ 9-9 धावा. तर यापुढचा होणारा सामना असेल रबळी वर्सेस बोळींज. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल टॉस घेण्यासाठी यायचं आहे. रबळी वर्सेस बोळींज संघ, दोन्ही संघाचे कर्णधार त्वरा करा, टॉस्का बॉस मध्ये या. चला त्वरा करायचे, नक्कीच विनंती असेल. चला विनंती असेल कोफराड संघ, जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. चला त्वरा करायचे, आपल्याकडे वेळेचं बंधन असेल. असं जर पाहिलं तर कदाचित 25 मिनिटांचा सामना असतो अन्यथा, पण आपल्याकडे ती लिमिट नाही, तरी आपण सुद्धा सहकार्य करणं गरजेचं असतं. पुन्हा एकदा अप्रतिमाशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. यष्टी रक्षक थोडीशी चुकी करतो, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रायल होतो. धावसंख्या होते 10 धावा. नाणेफेकीचा कौल घेतला जातोय. एका बाजूला असेल रबळी वर्स, दुसऱ्या बाजूला असेल बोळी संघ. ते पुन्हा एका धावेला प्राधान्य दिलं गेलं. धावसंख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या धावपटल्यावर अर्जित केले होते. धावसंख्या होते 11. नक्कीच रबळी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, नाही सॉरी बोईंचा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आपला प्रतिस्पर्धी संघ रबळी यांना मात्र नक्कीच फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. पुन्हा मारण्याचा प्रयत्न चांगला होता, एक धाव अर्जित केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का, क्षेत्ररक्षण थोडीशी चुकी करतो आणि त्याचा भूर्दंड भोगावा लागतो दुहेरी धावेमध्ये. 2 धावा गेममध्ये यशस्वीरित्या पूर्ण केला. धावसंख्येत 2 वाढ होईल. धावसंख्या धावपटल्यावर ते अर्जित केले होते. धाव संख्या होते 13. 15 आता 15 धावांची गरज असेल विजयासाठी. 9 चेंडू मध्ये 15 धावा. पण
इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. जेवढे डॉट चेंडू येणार तेवढं मात्र प्रेशर असणार, लीड मध्ये असणार तो संघ नक्कीच. मात्र नक्कीच कोफरड संघाचे गोलंदाज पहिल्यांदा अप्रतिम अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळते. जर काही जखडून ठेवलंय बांडकर संघाच्या फलंदाजाना. इथे मात्र पुन्हा एकदा डान्सिंग राऊंड खेळायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. काय कलाटणी देणारं षटक आहे का पाहावं लागतंय. आणि कलाटणी देणारी मॅच ही म्हणून इकडे नक्की पाहायला मिळतंय का. समीकरण थोडस अवघड होताना पाहायला मिळतं. आता पाहिलं तर 5 चेंडूचा खेळायला संपुष्टात. शेवटचा चेंडू शेष असेल. धावसंख्या जर धापटल्यावर ती पाहिली तर धावसंख्येत 12, तर 7 चेंडू अखेर धावसंख्येची गरज असेल 15 धावा. मारण्याचा प्रयत्न चांगला होता. चेंडून खूप उंची घेतली. जेल होणार का. आणि यस विकेटचं पतन. विकेटचं पतन बरोबर त्यासोबत असेल डॉट बॉल. आता समीकरण असेल 6 चेंडू 15 धावा. डीजे त्याला त्वरा करशे मित्रांनो. खूपच टीम मीटिंग घेऊ नका असं आयोजकांमार्फत आपल्याला कळवण्यात येत आहे. खूप सारा वेळ लागला जातोय आपल्या या मॅचमध्ये. कुठेतरी वेळेचं बंधन असेल मित्रांनो, त्वरा करा. आता मात्र गोलंदाजी मार्ग गोलंदाज येतोय मंदार. तर सलामीसाठी सज्ज असेल तो फलंदाज. स्ट्राईक एंड कडून असेल तो योगेश, सॉरी हार्दिक आणि योगेश असं समीकरण पाहिलं. बघा 6 चेंडू 15 धावा तर लक्ष असेल. 6 चेंडू 15 धावा. एक षटकार एक चौकार येणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्गावर येतो गोलंदाज मंदार. राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी येतो मंदार. अकोट टप्प्याचा चेंडू स्ट्रेटच्या दिशेने बिरकावून दिला. एकच धाव नक्की अर्जित केली जाते. एका धावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत एकने वाढ होईल. धावसंख्या होते 14 धावा. सॉरी 5-14. धावसंख्या होतात 14. विजयासाठी लक्ष असेल 5 चेंडूत 14 धावा. अकूट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती मोहर उमटवली. षटकार येस. अप्रतिम अकूट टप्प्याचा चेंडू होता. ज्या षटकाराची गरज होती. थोडासा शांत गतीने चाललेला सामना, त्यामध्ये षटकार उभी रंगत आली. षटकाराचं स्वागत नक्की डीजे मार्फत करूया. रस्त्यावरती कोणाच्या बाईक टू व्हीलर पार्किंग केलं असेल तर बाजूला करायचे आहेत. टँकरला जाण्यासाठी मार्ग द्यायचा आहे.
टँकरचा जर धक्का लागला गाडीला तर इजा होऊ शकते गाडीला, म्हणून रिक्वेस्ट असेल ज्यांच्या कोणाच्या गाड्या असतील मेन रोड वरती त्यांनी बाजूला करायच्या. तर आता सामन्यामध्ये रंगत येताना पाहायला मिळते, धावसंख्या होते 20, विजयासाठी लक्ष असेल 4 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता, जेलसाठी नामी संधी, यस विकेटचं पतन, षटकार मारणारा योगेश येतो तंबूच्या आश्रयाला. नक्कीच विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. धावसंख्या जर पाहिली तर 3 चेंडू अखेर धावसंख्या होते 20, विजयासाठी लक्ष असेल 3 चेंडू 8 धावा. धन्यवाद डीजे, अप्रतिमाचं सॉन्ग नक्कीच, अप थँक्यू डीजे, अप्रतिमाचं सुरील संगीत मात्र नक्कीच प्रेक्षकांच्या परवणीस पाहायला मिळालं, अशाच गाण्यांची अपेक्षा असेल आपल्याकडून. चला बोलूया सामन्यांकडे, रंगत येताना पाहायला मिळते 3 चेंडू अखेर धावसंख्येची गरज असेल ती, धावसंख्या असेल 8 धावा. धावपटलावरती धावसंख्या अर्जित केल्या गेल्या 2020, विजयासाठी लक्ष असेल 3 चेंडू 8 धावा, 1 चौकार 1 षटकार की डॉट चेंडू काय असेल बघूया. मंदार आता मात्र राईट वर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतात. मंदार मारण्याचा प्रयत्न चांगला होता, 1 धाव अर्जित केली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न खराबच लागेल, 2 धावा नक्की यशस्वीरित्या पूर्ण केल्या, धावसंख्या 2 ने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या धावपटलावरती अर्जित केली जाते 22, आणि इथे मात्र नक्की तिहेरी धाव सुद्धा पूर्ण केली. दोन चेंडू मध्ये गरज असेल 5 धावांची. रंगत येताना पाहायला मिळते प्रेक्षकांच्या काळजाची धडधड वाढवणारा सामना. सलामीला आलेला हार्दिक अजून मात्र खेळपट्टीवरती आपले पाय रोवून उभे आहे. षटकार चौकार मारणार का हार्दिक, पाहावं लागेल. पुन्हा समीकरण असेल मंदार टू हार्दिक, 2 चेंडू 5 धावा. धावसंख्या 2 ने अर्जित केल्या, ते धावसंख्या धावपटलावरती लागते, धावसंख्या होते 25. जर स्कोर लेवल झाली तर सुपर ओव्हर असेल, दोन्ही संघाची नोंद घ्यायची आहे. जर सामना बरोबरी सुटला स्कोर लेवल झाली तर सुपर ओव्हर. धावसंख्या होते आता पाहिली तर धावसंख्या 25, विजयासाठी लक्ष असेल 1 चेंडू 3 धावा. चला धन्यवाद डीजे, आता समीकरण असेल 1 चेंडू 3 धावा. जर या चेंडूवरती 2 धावा आल्या तर सामना बरोबरी सुटला तर मात्र सुपर ओव्हर असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो मंदार, फलंदाजीवरती असेल हार्दिक.
एक चेंडू तीन धावा, दोन आल्या तर सुपर ओवर, तीन आल्या तर विजेता संघ, एक आली तर दुसरा संघ विजेता। डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॉल होता, कदाचित चेंडूला इकडे पॉवर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जरी ढकललं असतं तरी कदाचित चालला होता, अकूट टप्प्याचा चेंडू होता आणि विजेता संघ ठरतो कोफराड संघ। विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन, पराभूत संघाला पुढच्या सामन्यांसाठी खूप खूप शुभेच्छा।